निजामपुर पुलिस थाने श्रीकांत पाटिल, सहायक पुलिस निरीक्षक दीपक वारे, पुलिस उपनिरीक्षक, पुलिस नायक संदीप ठाकरे, पुलिस कांस्टेबल दीपक राजेंद्र महाले, गुप्त बातमीद्वारा मार्फत माहिती मिळाली की दुसाने महात्मा ज्योतिबा फुले शाळेजवळ रोड किनारी सार्वजनिक जागी रोहिदास दासभाऊ पाटील राहणार शिरदाने तालुका धुळे हा त्याचे ताब्यातील स्विफ्ट चारचाकी वाहन आकाशी रंगाची हिच्यात मानवी जीवितास आरोग्यास हानिकारक महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला विमन पान मसाला माल विक्रीसाठी आणला असून तो जप्त करण्यात आला. श्रीकांत पाटील सदर ठिकाणी जाऊन कारवाई करा असे आदेशित केल्याने पोलीस सब इन्स्पेक्टर दीपक वारे यांनी तात्काळ दोन पंचांना बोलावून जप्ती कामी लागणारे साहित्यासह खाजगी वाहनाने रवाना होऊन दुसाने गावात महात्मा ज्योतिबा फुले शाळेजवळील रोड किनारी सार्वजनिक जागी सदर ठिकाणी स्विफ्ट चारचाकी वाहने थांबलेली दिसली असता वाहनाची झडती घेतली. महाराष्ट्रात प्रतिबंधित असा मुद्देमाल मिळून आला. 1,18,800 रुपये किमतीचा विमल पान मसाला, बोलो जुवा केसरी असे नाव छापलेले पिवळसर रंगाचे पाकिट, महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेल्या किमतीचा मुद्देमालासह विक्री करण्याच्या उद्देशाने आणला होता. मिळून आलेल्या मुद्देमालासह इसमास गुन्ह्याचे कामी ताब्यात घेतले आहे. मानवी आरोग्यास हानिकारक, नशाकारक, अपायकारक, मानवी जीवितास धोका निर्माण होईल असे माहिती असताना सदर पानमसाला व तंबाखू विक्री करण्याच्या उद्देशाने विक्रीसाठी साठा करताना मिळून आला. कायद्याचे उल्लंघन केलेले असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धुळ्याहून अब्दुल रहमान मलिक यांची रिपोर्ट, एक्सप्रेस वन न्यूज.